मुंबई सेंट्रल इथल्या नवजीवन सोसायटीमध्ये 40 अधिक नागरिक हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. जवळपास 750 फ्लॅट्स असलेल्या आणि 4000 नागरिक राहत असलेली ही सोसायटी पालिकेनं सील केली आहे. मात्र सोसायटीत नागरिकांनी याला तीव्र आक्षेप घेतला आहे. नवजीवन सोसायटी मुंबई सेंट्रल इथली 50 जुनी सोसायटी. 18 इमारती, सुमारे 750 कुटुंब, 4000 लोकसंख्या. सोसायटीमध्ये 50 ते 60 कोरोनाच्या केसेस आढळल्या. काही ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यूसुद्धा झालाय. त्यानंतर आता महापालिकेनं ही संपूर्ण सोसायटी सील केली आहे. पण यावर रहिवाशांचा तीव्र आक्षेप आहे. जिथे कोरोनाचे रुग्ण आहेत तेवढ्याच इमारती सील करायला हव्या होत्या असं त्यांचं म्हणणं आहे. केवळ आकसापोटी ही कारवाई झाल्याचाही त्यांचा आरोप आहे. नियम तो ये है कि जो बिल्डिंग मैं अगर केस आते हो बिल्डिंग को सील करना, फ्लोर को सील करना है. यहाँ पे 18 स्टैंड अलोन बिल्डिंग है. देयर इज पॉसिबिलिटी आप हर बिल्डिंग के नीचे बीएमसी या इनको बिठा दो, दैट कुल बी डन. मम्मी पापा अकेले रहते हैं बिल्डिंग के अंदर. मैं रहता हूँ भाई कल, मेरे मम्मी पापा को देखने के लिए और मिलने के लिए आ रहा हूँ, उनका टिफिन देने के लिए आया हूँ, अभी जाने नहीं दे रहे अंदर. मनसेनेही या वादात उडी घेतली. पालिकेनं नियमानुसार असेल ती कारवाई करावी असं मनसेचं म्हणणं आहे. मग ह्या लोकांसाठी वेगळा न्याय काय? जे नियम असतील, ज्या अटी असतील, त्या नियमानुसार कारवाई व्हावी. जे काही करता येईल ते शक्य होईल त्या नियमानुसार व्हावी आमची मागणी आहे. तर सोसायटीचे रहिवासी होम क्वारंटाईनचं पालन करत नसल्यामुळे संपूर्ण सोसायटी सील करावी लागली असं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. महापौरांनीही या कारवाईचं समर्थन केलंय. सगळ्यांचे लाडके अमिताभ बच्चनजी, त्यांच्या बंगल्याला पण आपण क्वारंटाईन आणि सील केलं होतं. म्हणजे महापालिका आपलं काम करते, राज्य सरकार आपलं काम करते, पण लोकांनी जर आम्हाला सहकार्यच नाही केलं तर आम्ही कंट्रोल कसं आणणार. मुंबईतला कोरोना आटोक्यात येताना दिसतोय, त्यामुळेच एखादा हॉटस्पॉट तयार होत असेल तर त्याला वेळीच आळा घालणं आवश्यक आहे. त्यानुसार महापालिकेनं हे पाऊल उचललं असलं तरी रहिवाशांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. मेघा कुचिक सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.